पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. पनवेल तालुक्यातील नेरे आणि आदई गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वह्यावाटपाचा कार्यक्रम गुरुवारी झाला. भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात गरीब गरजूंना वह्यावाटप करण्यात आले. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करून प्रोत्साहन देण्यात येत असते. त्याअंतर्गत नेरे हायस्कूल भागशाळा विहीघर आणि आदई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, सदस्य रेश्मा शेळके, पंचायत समिती सदस्य राज पाटील, भूपेंद्र पाटील, नेरेच्या सरपंच पुष्पा मस्कर, आदईच्या उपसरपंच ज्योत्स्ना गरुडे, नेरे शाळा कमिटीचे अध्यक्ष काका गवते, युवा नेते शेखर शेळके, संदीप शेळके, मंगेश भोपी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत आणि नेरे शाळा कमिटीचे अध्यक्ष काका गवते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 50-60-70% जमाना टक्केवारी कधीच मागे गेलेली आहे आणि म्हणून आपण चांगला अभ्यास करून 90-95% मार्क्स कसे मिळतील या दृष्टिकोनातून आपण सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी अभ्यास करणं तुमचं काम आहे आणि त्याच्यासाठी काय आर्थिक मदत लागेल किंवा शैक्षणिक साहित्याची जी मदत लागेल ही आपण रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ किंवा आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून देण्याचं काम या निमित्तानं आपण करत असतो. म्हणून आपण सर्व विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा आणि आपल्या आईवडिलांचं आणि आपल्या शाळेचं आपल्या गावाचं नाव मोठं करावं अशा प्रकारच्या आपल्याला या निमित्तानं शुभेच्छा देतो. ती दुनियाची कुठलीच ताकद त्यांना झुकवणार नाही आणि आत्तापर्यंत त्यांनी जिथे जिथे ते जातात तिथे तिथे त्यांचं वर्चस्वच आहे आणि म्हणून मी म्हणतोय की त्यांना दुनिया अशी ताकद नाहीये की त्यांना ते कुठलीही ताकद दुनियाची ताकद त्यांना झोपू शकते. असे हे आपले लोकनेते रामशेठ ठाकूर खरंच आपल्याला भगवंतानी जे दिलेले हे अमूल्य आपल्याला ठेवून दिलेले आणि त्यांच्याद्वारे त्यांच्या माध्यमातून आज आपल्याला इथे मोफत वाया वाटप होतात. ह्या फक्त नेरे हायस्कूलसाठी नाहीये तर संपूर्ण तालुका रायगड जिल्ह्यामध्ये ह्या वाया वाटल्या जातात आणि यांचं श्रेय सगळं रामशेठ ठाकूर यांना आहे.